साधारण पूजा बुद्ध भगवानाचे आशीर्वाद जेवढे येईल तेवढं काय बसायचं कोणी आहे का मी खुर्चीवर काय सांग तुमच्या बाजूला बसतो कोण आहे का आतमध्ये कोणी नाही कोण जेवढे येतो तेवढं म्हणतो हजर नमो दस भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स मनः नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स ए बाय पांडी आपला प्रथम भाऊ आलाय जेवा लागला प्रथम भाऊ जेवण कसं झाली चांगलं झालं ना ओके खूप लांबून आलाय भाऊ बहिणी औरंगाबादून आलाय आपला प्रथम भाऊ खरंच खूप थँक्यू सो मच दादा पण आलाय पाणी पण पिऊ दे ना बाय आम्हाला तर आता जेवले तर खीर देऊ का भाऊ अजून घे ना थोडी बरं बरं ठीक आहे इकडे चालल्या तर हे आमच्या वहिनी आहेत तुम्हाला तर माहिती आहे आमच्या गल्लीतल्या वहिनी आहेत त्यांचं जेवण चालत कालिंदा वहिनीला तर तुम्ही बघितलेलंच आहे ही दिदी पण आबा कशी लपू लपू अशा करतात का त्यांना कटप करून टाकीन त्याच्यातून आणि हे बघा चेट चेट पिल्लं आच्या मामा बघा बघा आहे का कसं बसलं आहे का काही खाल्लं नाही भाऊ ना बहिणी निस्त येऊन बसलंय निस्त काही नाही खीर खातय खीर खातय व ही कोमल आहे त्याची मम्मी आहे भाऊ ना बहिणी भात द्यायचा का व तर भात चालला इकडे अरे भाजी देऊ का चला यायला आता सुरुवात झाली आता आम्ही वंदना घेतली आणि चला तिकडे पण बसले तर बघा माझे भाऊ आहे सगळे हे इकडं अभिमान आहे आमचा हे बा अभिमान आहे का अभिमान आहे का रे हा बाया का म्हणून हसायला लागला तुम्हाला अगं का मग हसायला बाया काय नाही तर हसू यायला बाया अग ग ग ग ग ग का हे कालिंदा बापरे बापरे दाजी पासून आहे जेवण भाऊ बहिणी मी दाजीच्या पहिलेच जेवले काही मला लय भूक लागली होती आणि त्याच्यामुळे मी जेवले अशी आपली साधारण सिंपल आपली मूर्ती ठेवल्या तर आणि वंदना केली आपले तात्या कुण आमच्या तर चालले तर मग आमची चपाती चालले तर भाऊ बहिणी बघू शकते अजून त्यांनी चपाती सकाळपासून बिचार करायला तर येऊ का नको ना बिना बाया
दोन जण दाडा पिशीन न तो संडास लागन खाली वर करते दाडा है काढून घे हाँ घे तसा हाँ गंगा जमुना सरस्वती आती घेतली एक माहितले म्हणित बघा हाय का एवढ्या खोडीस होत्या तुम्हाला काय सांगू दुसऱ्या जावाला तर असे जवळ टिकू देत नाही तो अग बाया बाया म्हणून तर म्हणले गंगा जमुना सरस्वती तर मी जाणो हे असं आमचं हाशी मजाक चालली भावानं बहिणो मनावर नका घेऊ कसं आहे माहिती का हे बघा नंद भाऊजीची हाशी मजाक चलती आणि तुम्हाला माहितीये कालिंदा एवढी समजदार आहे हे तर तुम्हाला माहित आहे कालिंदा खूप समजून घेते आणि मेन म्हणजे मोठी जाव ही जी जाव आहे का एक ती एक आहे आणि ही एक ह्या जावा तिला लय समजून घेत होत आणि आम्ही तर इकडेच भाऊ ना बहिणी तुम्हाला माहिती आहे आम्ही खूप लांब राहत होतो पण आमची भाऊजीची ही मोठी संगीता ताई या जवळ राहत होता आणि खूप म्हणजे खूप ध्यान ठेवत होत भांडण वगैरे चालले तर धरते
कारण की त्यांच्याशिवाय कोण नाही त्यांना तिथं खरी गोष्ट सांगायची म्हणले तर. आणि अजून एक मैचुलती यायची राहिली शिला काकू, पण त्या नाही आल्या, त्यांची तब्येत जरा ही चांगली नाही आहे म्हणून नाही आल्या. तून आलेली आहे मनीषा, बघू शकते. आला पडते काकूच्या बोकांडी बसते का. तर ह्या असं आमचा परिवार आहे एक, आणि खूप छान वाटते बरं का जेव्हा आम्ही एकत्र येत होतो बोलत होतो. आता मी बसते खाली, कारण की लय म्हणजे लय आता लय पाय दुखाय. तर संगीताला अजून एक खीर आणून देते ग्लास भरून, झापकेवर झापका झापकेवर झापका. आमच्या भाऊजीला भात जास्त लागतो, धुवून द्या चहा पिता. चल मग ठीक आहे, नाही बसली नसती जाशी का आता. बघा यांची पुतणी बसू दे नाही संगीता म्हणते चहा पिताना काढू, चहा पिताना काढू या ढोसाने. मग आता खीर ढोसाने काढलाय ना. हा चालल्या तर भाऊजींच्या चालल्या. हा चांगली झाली भाऊ. बर बर बर, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. जेवा जेवा. पंचशीला कम नाही आणली दुखायले. आम्ही म्हणलं तर पाहतो पाहतो, ते नाही तर पाहणार नाही. दक्षिणा सांग किती किरण भाऊ, त्या भाऊची तांबाखू तेवढी राहील द्या बरं तेवढी तुम्हाला तुम्हीच घ्या. आता भाऊजाईन कपडे आणले तर आमच्यावाले मोठे भाऊजाईन संगीताने मला साडी आणली, दाजीला कपडे आणले, भांड होईल आणती ती नेहमी करते मला, म्हणजे नेहमी कपडे वगैरे काही समजा कार्य असलं लग्न कार्य गायचं नाही. आता तर काही असलं कार्य समजा बर्थडे जर असलं ना तर ती नेहमी आणते मला साडी, दाजीला कपडे आणते. दाजीची मावस बहीण आहे ना, दाजीची मावस बहीण आहे म्हणजे तिची आई आहे का दाजीची मावशी, मावशी तर त्याच्यामुळं ती नेहमी आणते. तर नक्कीच सांग कशा आहे माझ्या भाऊजींच्या, बघा कशी मस्त साडी आणली माझ्या भाऊजीने मला, आहे का नाही मस्त पैकी. तर सांगा भावांना बहिण आहे का पाहिजे.